आदिमाया आदिशक्ति श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या माध्यमातून आजपासून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे भाविक भक्तांमध्ये बस सेवेच्या प्रवासाला अत्यंत मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळून येतोय। सदर महामंडळाच्या माध्यमातून नाशिक ते सप्तशृंगीगड, सप्तशृंगीगड ते नाशिक या बस सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहिक वातावरण दिसून येत आहे। ग्रामीण भागात सुरू होणाऱ्या पर्यावरण बस सेवा सुरू व्हावी ही संकल्पना अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, मात्र 1 एप्रिल दरम्यान सुरू होणारी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली असून एकूण या बस सेवेत 35 प्रवासी याचा लाभ घेऊ शकतात। तसेच या इलेक्ट्रिक मिनी बस सेवा सुरू झाली असून सप्तशृंगी गड ग्रामस्थांच्या वतीने देखील या बस सेवेचं स्वागत करण्यात आलंय। या पर्यावरण मिनी बस सेवा नाशिक ते सप्तशृंगी गडावर 2 बस सेवा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिक बस सेवा दिवसातून येण्या जाण्यासाठी 3-3 फेऱ्या देण्यात आल्या। या बस सेवेमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। नक्की कशी असेल ही बस सेवा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पर्यावरणपूरक या बस सेवेत CCTV यंत्रणा उपलब्ध, पर्यावरणपूरक बस सेवेत AC सेवा उपलब्ध, पर्यावरणपूरक बस सेवेत 35 प्रवासी किंवा जास्त प्रवासी असण्याची शक्यता। सप्तशृंगीगड ते नाशिक प्रति प्रवासी भाडेदर नाशिक 175 रुपये महिला आणि हाफ भाडे 90 रुपये, नांदुरी पुरुष 25 रुपये महिला 15 रुपये, वणी पुरुष 60 रुपये महिला 30 रुपये, दिंडोरी पुरुषांसाठी 105 रुपये तर महिलांसाठी 55 रुपये असे दर या बस सेवेसाठी ठेवण्यात आले आहेत। सप्तशृंगीगडावर आजपासून ही बस नाशिक ते सप्तशृंगीगड चालू झाल्याबद्दल मी का प्रथम जनिका एसटी महामंडळाचा अधिक अभिनंदन। सप्तशृंगीगडावर भाविकांचे एवढे हाल होत होते परमानाच्या बाहेर, आता AC बस चालू झाल्यामुळे भाविकांना खूप म्हणजे खूप फायदा झालेला आहे आणि गडावर ह्या निमित्ताने भाविक वाढणार आहे आणि गडावरती नाही का व्यापारी वर्ग पण आता दुकानदारांचा खूप याच्यामुळे फायदा होणार आहे आणि अशीच बस चालू राहावा ही नम्र विनंती आहे। आज आम्ही देवीच्या दर्शनासाठी नाशिकहून आलो पण रात्र झाल्यामुळे आम्हाला लोकांनी सांगितलं की आता एसटी नाही तुम्हाला, तर आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण काहीच नाही असं वाटलं आणि आता एसटी दिसली, ती पण AC खूपच सोय झाली। याच्या पुढे जे लोक येतील आणि उशीर होईल त्यांची ही चांगली सोय झाली एसटीला। नमस्कार, मी ज्योती आरिगळे, पंचवटी डेपो मध्ये वाहक म्हणून काम करते। आज आमच्या या डेपोत नवीन इलेक्ट्रिक AC बस चालू झालेली आहे ही बस, आणि शिवाय याला आमचे प्रोत्साहन पण छान मिळतंय आणि याचं तिकिटाचे दर 170 महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अमृत महोत्सव सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या सवलती आहे या बसमध्ये। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी तुषार बर्डे, सप्तशृंगीगड।